आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं विक्रांत? अरे आई येणार नाहीये. का? माझ्यावरचा राग अजून गेला नाहीये का त्यांचा? नाही नाही असं नाहीये. ऍक्च्युली आम्ही तयार झालोच होतो निघायला. विक्रांत पण एक गडबड झाली रे. कसली गडबड? अरे झालं सुचित्रा. विक्रांत ऍक्च्युली आई म्हणाली की तुला सांगायचं नाही. आम्ही निघतच होतो आणि अचानक आईला चक्कर आली. काय? आईला चक्कर आली? कशी? काय झालं? काय विक्रांत विक्रांत झालास ना पॅनिक? म्हणूनच आई सांगत होती की तुला काही सांगायचं नाही. अरे विक्रांत एवढं काही नाही झालंय, जरा शुगर लो झालीये, होईल ती बरी. हो आणि आईच म्हणाल्या मी आराम करते घरात, तुम्ही जाऊन या. काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही नाही, ती ठीक आहे आता आणि गौरव आहे तिच्या बरोबर. हा आणि ऐक ना, ते सगळं सोड, सेलिब्रेशन कशाचं आहे ते सांग ना. सांगतो एक मिनिट. चेक. एका कंपनीमध्ये 200 एम्प्लॉईज काम करतात. त्या लोकांचं रोजचं चहाचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय. काय? आणि हा त्याचा ऍडव्हान्स. रडतीस गिरीजा? रडत नाहीये रे, खुश आहे मी. माझा ना विश्वासच बसत नाही, एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला तुला. तू होतीस म्हणून शक्य होत गिरीजा. नाही रे विक्रांत, हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तू जिद्दीने मेहनत केलीस ना म्हणून तुला हे सगळं मिळतंय आज. पण तुझ्याशिवाय मी हे करू शकलो नसतो गिरीजा. थँक्यू. विक्रांत आपलं काय ठरलंय? नो सॉरी नो थँक्यू. तरीही थँक्यू म्हणतोयस. प्रेमात थँक्यू नसतं म्हणायचं. मग काय म्हणायचं असतं? हे अरे तू काय लाजतोयस? लाजायचं काम मुलींच असत. विक्रांत देसाई. हा कोणी पाठवलं? थँक्यू. विक्रांत केक कोणी पाठवलाय रे? बाबांनी पाठवलाय. चला आता केक पण आलाय, मग केक कट करून पार्टीला सुरुवात करूया. काय बोलतो? हो चालेल, मला केक खायचाय. विक्रांत काका नाही येणार आहेत,
नो आयडिया. डिअर विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड लॉट्स ऑफ लव्ह माय सन. बाबा नाही येणार का? नाही. का? अरे त्यांना एका महत्वाच्या कामानिमित्त पुण्याला जावं लागलं, पण ते म्हणाले की मी नसलो तरी मी केक पाठवून माझ्या लेखाचं तोंड गोड करणार. कसं करू शकतात रे बाबा? बाबांना फोन लावून बघतो. लागत नाहीये विक्रांत, इट्स ओके. त्यांना वाटलं असेल तिथून लेखाचं तोंड गोड करावं असं. त्याला काय अर्थ आहे गिरीजा? विक्रांत, अरे असेल काहीतरी महत्वाचं काम. तू केक काप बघू. गिरीजा, हे यश फक्त माझं एकट्याचं नाही आहे, आपल्या दोघांचं यश आहे. इथे टाळ्या वाजवायला का? चला चला आपण घरी जाऊ. चला चला चला. चित्रा, थँक यू विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन. मी राहिलो ना. थँक यू.